वैष्णवे इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन राजनैतिक सामाजिक न्याय व्यवस्था कला क्रीडा क्षेत्रात आज काय आहे विशेष. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान तसेच प्रभाग क्रमांक 16 नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर राजेंद्र जयंत देवळीकर तसेच उत्तर प्रदेश येथील आपल्या दलित परिवारातील भगिनी मंजुताई वाल्मिकी या तिन्ही व्यक्तींना आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमचे प्रेरणास्थान माजी आमदार संजयजी दत्त व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव तमिळनाडू पौडुचेरी राज्याचे प्रभारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्री ब्रिज किशोर दत्त, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा कांचनताई कुलकर्णी तसेच महिला सरचिटणीस मीनाक्षीताई घुबरे तसेच महिला सरचिटणीस चंद्रकला गाडे, मोहना ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे तसेच काँग्रेस पार्टी सेवादल विभागाचे भोसले कांबळे खान इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व RPIचे शहर उपाध्यक्ष गणेशजी कांबळे, RPIचे संदीप जाधव, मनसेचे प्रभाग क्रमांक 16 शाखा प्रमुख दिलीप गायकवाड तसेच सर्व वाल्मिकी समाज व प्रभाग क्रमांक 16 सर्व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरेंद्र आढाव यांनी केले होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. जमलेले सर्व मान्यवर, आज या ठिकाणी आमचे मित्र आणि आमचे भाऊ सुरेंद्र आढाव यांनी मला 8 दिवसापूर्वी सांगितलं, आपल्याला देवळकर साहेबांची श्रद्धांजली सभा लावायची आहे. आपल्या गावात आपले लाडके नगरसेवक होते, तर मी म्हटलं आवर्जून आपण लावू, पण मुरुंदी बाहेर होतो आणि त्यात मला फोन आला का भाऊ उद्या श्रद्धांजली सभा आहे, तर मी ताबडतोब घरी आलो. त्याचबरोबर आज ही सभा त्यांनी लावलेली आहे. भारतातील आणि देशातील दलित नेते रामविलास पासवान यांचं सुद्धा दुःखद निधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशची घटना मनीषा वाल्मिकी जी खरोखर अशी व्हायला नाही पाहिजे, आज तर उत्तर प्रदेशमध्ये खरोखर एकदम जंगल राज सुरू आहे. असंख्य सरकार येऊन गेले पण असं कधी झालेलं नव्हतं. BSPचं सरकार आलं, मुलायम सिंगचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आज होतं, पण असं कधी उत्तर प्रदेशमध्ये घटना घडली होती ती आज ह्या सरकारच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे. त्याचप्रमाणे आज आमचं या प्रभागात आपले जेवढे ब्रह्म बांधव असतील, वाल्मिकी समाजाचे लोक असतील आणि खास करून माझ्या काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या कोरोनाच्या कालखंडामध्ये वेळात वेळ काढून आपल्या जीवाची तमान न बाळगता इथे सगळे उपस्थित झालेले आहेत. मी आजच्या या श्रद्धांजलीचा कार्यक्रम वार्ड क्रमांक 16 या कार्यक्रमाचं एक अभूतपूर्व वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमाला राजेंद्र जयंत देवळेकर ह्या माझ्या प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक महापौर माजी सभागृह नेते माजी स्टँडिंग चेअरमन म्हणजे त्या माणसाने राजकारणाच्या कालखंडामध्ये अशी एकही पायरी नाही की तो चढला नाही. मी राजेंद्र देवळेकर या साहेबांबद्दल बोलताना अंतकरणापासून बोलतोय की त्या माणसाने जाण्यामुळे आमच्या वाड्याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. कारण मारावे परी कीर्ती रूप उरावे अशी आपण म्हण आहे. मी आता त्यांच्या बाबतीत सांगितलं तसंच या संबंध देशामध्ये आज माझ्या प्रभागामध्ये कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र जयंत देवळेकर यांचा एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. तसेच केंद्रीय मंत्री आणि आमच्या दलित समाजाचे कुंभ नेतृत्व रामविलासजी पासवान यांना एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. आणि माझी भगिनी मनीषाताई वाल्मिकी हिच्यावरती उत्तर प्रदेशचं जंगल राज आहे त्या राज्यात अमानुष असा हा बलात्कार झाला. त्या बलात्कारानंतर सगळ्या मीडियाना सांगायची गरज नाही, पण मीडियाने पूर्ण बातमी संबंध भारतात जगात पोचवलेली आहे. पण मी एक कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, त्यामुळे माझं काहीतरी समाजाचं दायित्व आहे. या हेतू पुरस्काराने मी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम मान्यवरांसाठी हा ठेवला होता. या कार्यक्रमाची रूपरेषा माझे प्रेरणास्थान आदरणीय संजयजी दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचनताई कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष ब्रिज किशोर दत्त तसेच माझ्या कमिटीतले
चंदाताई गाडे तसेच महाराज आपल्या महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषाताई कुंभरे आणि संबंध वाल्मिक समाज आणि यूथ काँग्रेस सेवादल यांसारखे कार्यकर्ते बऱ्यापैकी उपस्थित होते आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने पार पडला. वाल्मिकी आज माझ्या भगिनीवरती आज जो अमानुष बलात्कार व जी घटना घडली याचं तर कळू तेवढा निषेध कमीच आहे. पण मी आपल्यासाठी सांगतो की कालच्या आता आय पी एल चालू आहे, त्या आय पी एल सामन्यामध्ये आपल्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ह्याची त्याचा परफॉर्मन्स ह्याची कामगिरी मला वाटतं चांगली नाही घडल्यामुळे सोशल मीडियावरती काही नालायक ह्या अशा म्हणजे बोलतात ना त्यांनी त्यांना ट्रोल केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट देश सोशल मीडियावरती टाकलं आहे की यापुढे धोनीची 6 वर्षाची मुलगी आहे, त्या 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करू असं त्यांनी सोशल मीडियावर टाकलं आहे. मला तुम्हाला कल्पना असे की नाही माहीत नाही, पण म्हणजे मला एक कळत नाही की येणाऱ्या काळामध्ये माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ते बेटी बचाव बेटी पढाव तेच आज नरेंद्र मोदी ह्या गोष्टीवरती काय गप्प आहेत मला कळत नाही. आपल्या माहितीत सांगतो की आमच्या सर्व नेत्या सर्वोच्च नेत्या माननीय प्रियंकाजी गांधी यांच्या कॉलरला हात घालण्यापरत उत्तर प्रदेश या सरकारच्या पोलिसाची मजल झाली. म्हणजे मला एक कळत नाही की केंद्रात जे सरकार आहे त्या सरकारच्या इशारा उत्तर प्रदेश सरकार चालतं आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये जो काही आता या माझ्या भगिनीवर जो बलात्कार झाला त्या बलात्कार तर मी तर म्हणतो ना की त्या कलेक्टरची चौकशी करण्यात येते, सी एमची पण चौकशी का करत नाही तुम्ही असं माझा ठाम आरोप आहे की आपल्या घरात पण माता भगिनी आहेत आणि आज हा महाराष्ट्रामध्ये असा प्रकार तर कधी खपून घेणार जाणार. तुम्ही माझी बहीण आता तू स्वतः बाईट घेते, तू पण एक पत्रकारिता आहे आणि या पत्रकारितेमध्ये माझ्या बऱ्याचशा भगिनींना म्हणजे आता मला सांगायला अभिमान वाटतो की आज तुम्ही माझ्या भगिनी हातात जीव घेऊन रात्री त्या उत्तर प्रदेशमध्ये एबीपी माझा असेल आज तक असेल G24 सर्व मीडियांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी आज काँग्रेस पक्षाचा भले तो मोर्चा असेल पण त्याला कव्हरेज द्यायचं तो दिला. पण ती नंतरची गोष्ट आहे, आपण कुठल्या कामासाठी पत्रकारिता करतो आहे आणि तिथे देखील माझ्या भगिनींना स्वतः अविरावी करण्यात आली, म्हणजे माझ्या काही पत्रकार ज्या भगिनी आहेत त्यांनासुद्धा अविरावी करण्यात आली. म्हणजे एकीकडे उत्तर प्रदेश सरकारमध्ये सरळ मी स्पष्ट सांगतो की गुंडा राज चालू आहे आणि तिथं माझी कुठलीही भगिनी सेफ नाही. मी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भारताला संदेश देतो. कार्यक्रम में हम सबको उपस्थित रहने के लिए कहा कि मनीषा वाल्मीकि और हमारे रामविलास जी पासवान जी और राजेंद्र जी देवलेकर जी इनके चरणों में महापुरुषों श्रद्धांजलि देने के लिए हम लोग सबको आमंत्रित किया और हम सब लोग उल्लासनगर से और कल्याण से टावरीपाड़ा से 15 कोली से सभी जगह के लोग यहाँ पर आज उपस्थित. हेलो, और एक आप लोग से एक प्रार्थना और है कि जब कोई यहाँ पर दुख का कार्यक्रम है तो उसमें हमको तालियां वगैरह नहीं बजाने हैं, नारेबाजी नहीं करनी. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. पुन्हा अशाच काही नवीन घडामोडींचा आढावा घेऊन पुढच्या बातमीसत्रात लवकरच हजर होऊ. तोपर्यंत धन्यवाद.